शंभर रोग बरे होतील फक्त एका टिप्सने. प्रचंड पोटदुखी, गॅसेसचे प्रॉब्लेम, चेहऱ्यावरील मुरूम, फुटकुड्या या सगळ्या समूळ नष्ट होतील या एका टिप्सने. तर बघा फ्रेंड्स, आपल्याला जर पोटदुखी होत असेल, गॅसेसचा प्रॉब्लेम होत असेल आणि बद्धकोष्ठता जाणवत असेल, पोट व्यवस्थित साफ होत नसेल, तर या प्रॉब्लेम्समुळे आपल्या चेहऱ्यावर मुरूम, फुटकुड्या येत असतात आणि या बद्धकोष्ठतेमुळे आपल्याला फ्रेश वाटत नाही, अगदी दिवस आपला निराश जात असतो आणि यातल्या या बद्धकोष्ठतेच्या प्रॉब्लेममुळेच आपल्याला प्रचंड पोटदुखी होत असेल, तर या एका ज्यूसने तुम्ही सगळ्या प्रॉब्लेम्सना मुळापासून नाश करणार. तर इतका जबरदस्त हा उपाय आपण घेऊन आलेला आहोत. तर बघा, त्यासाठी मी हे हिरवे टमाटे, मीडियम साईजचे दोन हिरवे टमाटे घेतलेले आहेत आणि या कोथिंबीरीच्या काळ्या मी घेतलेल्या आहेत. त्यानंतर छोटा 2-3 इंचाचा आपण गाजरचा तुकडा घेतलेला आहे, 1 इंचाचा अद्रक घेतलेला आहे आणि 5-6 लवंग घेतलेले आहेत. आपल्याकडे जर हिरवे टमाटे नसतील तर तुम्ही मीडियम साईजचे लाल टमाटे घेतले तरी चालेल. आपल्याकडे कोथिंबीरीच्या काड्या नसतील तर तुम्ही ताजी फ्रेश कोथिंबीर घेतली तरी चालेल. कोथिंबीरच्या ऐवजी तुम्ही पुदिन्याची पालक घेऊ शकता, पालक घेऊ शकता, पुदिना घेऊ शकता, कढीपत्ता घेऊ शकता, तुम्हाला जे अवेलेबल होईल ते घेऊ शकतात. आता हे जे संपूर्ण साहित्य होतं ते व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपण कट करून घेतलेलं आहे. तर फ्रेंड्स, हे जे ज्यूस आहे, हे ज्यूस तुम्ही फक्त एकदाच पिल्याने तुम्हाला लगेच फरक जाणवेल आणि आपल्या पोटातील संपूर्ण गॅसेस मोकळे होतील आणि पोट साफ एका फटक्यात होईल. तर हे ज्यूस तुम्हाला वाटेल तर हे ज्यूस केव्हा घ्यायचं आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. बघा, आता हे ज्यूस, हे जे संपूर्ण मिश्रण आहे ते आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे. त्याला जर आवश्यकता भासली तर तुम्ही थोडं पाणी टाकायचं आहे. पाणी 1-2 कप पेक्षा जास्त टाकू नये, कारण हे जे मिश्रण आहे याचा ओरिजिनल ज्यूस आपल्याला हवा आहे, यातलं पाणी जास्त टाकायचं नाहीये. बघा, आता मी फक्त 1 कप यात पाणी टाकलेलं आहे आणि चाळणीने हे व्यवस्थित मिश्रण आपण चाळून घेतलेलं आहे. बघा फ्रेंड्स, हे ग्रीन ज्यूस अत्यंत सात्विक पद्धतीने आपण हे बनवलेलं ग्रीन ज्यूस जर तुम्ही एकदाच पिऊन घेतलं तर आपल्या पोटातील सगळे गॅसेस, आपल्या बद्धकोष्ठता संपूर्ण नाश होईल. बघा, यात चवीसाठी काळं मीठ टाकलेलं आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही लिंबू सुद्धा पिळू शकतात. हे जे संपूर्ण साहित्य आहे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसारच आपण काळं मीठ यात टाकलेलं आहे आणि लिंबू टाकायचा असेल तर 4-5 थेंबच तुम्ही लिंबू टाकायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे हा जो ज्यूस आहे तुम्ही सकाळी उपाशी पोटी प्यायचा आहे आणि संध्याकाळी जर म्हटलं तर 4-5 वाजेच्या नंतर, म्हणजेच जेवणाच्या आधी 1 तास अगोदर तुम्ही घ्यायचा आहे. तर हा एकाच दिवसात तुम्ही ज्यूस जर घेतला तर लगेच तुम्हाला फरक जाणवेल, इतका हा प्रभावी आणि आयुर्वेदिक हर्बल पद्धतीने ग्रीन ज्यूस आपण केलेला आहे. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीचा हा ज्यूस जर तुम्ही नियमित 7-8 दिवस घेतला तर आपल्याला समूळ बद्धकोष्ठतेचा त्रास आपला गायब होऊन जाईल, तुम्हाला कोणत्याच प्रकारचे गॅसेस होणार नाहीत आणि आपल्या चेहऱ्यावरतील पिंपल्स असतील, वांगचे डाग असतील, काळे डाग असतील, तर ते समूळ गायब झालेले दिसतील. इतकं हे प्रभावी आणि गुणकारी हे ज्यूस आपण करायचं आहे.